कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नरसिंहवाडी इथं श्री दत्त जयंती निमित्त धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे। आज पहाटेपासूनच दत्त जयंतीचा औचित्य साधत लाखो भाविक श्री क्षेत्र नरसिंहवाडी इथं श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी दाखल झाले। पहाटेपासूनच मंदिरात दत्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषाने कृष्णा पंचगंगा तीर धुमधुमून गेला। नरसिंहवाडीला दत्ताची राजधानी म्हणतात। या ठिकाणी मनोहर पादुका आहेत। आज दत्त जयंती निमित्त मंदिरात पहाटे 4 वाजता काकड आरती करून श्री चरणावर महापूजा पाणपूजा बांधण्यात आली। ही नयनरम्य पूजा पाहण्यासाठी अबालवृद्धांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। यावेळी दत्त महाराजांच्या नामस्मरणाने परिसर भक्तिमय झाला होता। नरसिंहवाडी हे पेढे आणि बासुंदीसाठी बाजारपेठेत प्रसिद्ध आहे। दत्त जयंती निमित्त भाविकांनी दत्ताच्या दर्शन घेतल्यानंतर पेढे आणि बासुंदी खरेदी करण्यासाठी देखील मोठी गर्दी केलेली होती। दर्शनाआधी अनेक भाविक कृष्णा नदीकाठी जाऊन स्नान देखील करतात आणि नंतर दत्त महाराजांचं दर्शन घेतात। या दरम्यान कोरोनाच्या 2 वर्षांच्या संकटानंतर लाखो भाविक श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातून दाखल झालेले आहेत। जाणून घेऊयात भाविकांच्या प्रतिक्रिया। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर।